आम्ही काल अपर्वदा धरणग्रस्त कृती समितीमार्फत मुंबईला जायला निघालो, परंतु दुपारीच आम्हाला मोर्शीला पोलीस प्रशासनाने डिटेन केलं आणि आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन आलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर समजलं की यांचं आणि सचिवालयांचं बोलणं झालेलं नाही आहे, म्हणून त्यांनी आम्हाला 12 तासाचा वेळ मागितला होता. 12 तास आम्हाला त्यांनी डिटेन करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ताब्यात घेतलं होतं, पण रात्रीला 12 वाजता ते आम्हाला गुरुदेव सेवा मंडळाचं जे सभागृह आहे पंचवटीवरती तिथं घेऊन गेले. तिथं घेऊन गेल्यानंतर त्यांनी आमची तिथं राहायची व्यवस्था केली. आज सकाळी आम्ही पुन्हा जा विचारायला आलो जिल्हाधिकाऱ्यांना, परंतु इथं आल्यानंतर समजलं की बॅरिकेड वगैरे लागलेले आहे, आम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. त्यांनी आमचा 5 जणांचं एक प्रतिनिधी मंडळ आतमध्ये बोलावलं होतं. आतमध्ये गेल्यानंतर RDC साहेबांसोबत बैठक झाली. त्या बैठकीला SP साहेब होते, SDPO आमच्याकडले पांडेसाहेब होते, ठाणेदार साहेब होते, पाटील मॅडम होत्या. या सगळ्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की येत्या 15 दिवसात आम्ही तात्काळपणे बैठक लावावी याची विनंती आम्ही प्रशासनाला करणार आहे, शासनाला करणार आहे, आणि ती जर बैठक लागली नाही तर तुमचा मार्ग मोकळा आहे हा शब्द आम्हाला त्यांनी दिला आहे. आणि आम्ही आमच्यामार्फत सांगितलं आहे की 15 दिवस तुमचे 16वा दिवस आमचा, 16वा दिवस म्हणजे आपला 26 जानेवारीचा येतो. प्रजासत्ताक दिनी आम्ही काय करणार हे आम्हाला आम्ही आता बैठकीत ठरवणार आमच्या आढावा बैठकीत, पण 25 तारखेपर्यंत यांच्याकडे वेळ आहे. 25 तारखेपर्यंत जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री, पुनर्वसन मंत्री आणि महसूल मंत्री, वित्तमंत्री यांच्यासोबत जर बैठक परिपूर्ण पद्धतीनं लागली नाही तर आम्ही 16 तारखेला 26 तारखेला आमचा मार्ग मोकळा आहे. आम्ही कोणत्याही पद्धतीनं आंदोलन करू आणि प्रशासनाला आम्ही धारेवर धरू.